నగరకార్యత సంకల్పన సంకల్పనామా येणाऱ्या काळात कार्यरत कसं असत कार्यरत कुठले प्रश्न सोडवणूक केली जाईल त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी संकल्पनामा म्हणावा रिगाने डिजिटल क्रिया स्क्रीनवर सुद्धा आपण पाण्याचा पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लावला त्याबाबत पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी यावर पाण्याचा आवश्यक सुविधा उपलब्ध आहे. या बाबींचा विचार करून आमदार विनेश शेळके यांनी बसस्थानकाची पाहणी करून महामंडळाचे विभाग प्रमुख तसेच आधार प्रमुख यांच्याशी चर्चा केली. या जागेवर बीओटी तत्वावर सुसज्ज बसस्थानक उभारले जाणार आहे. तेथे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा तसेच बेरोजगारांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येतील. या योजनेचा प्रस्ताव परिवहन मंत्र्यांकडे सादर करण्यात आला असून त्यास लवकरच मंजुरी मिळणार आहे. पारनेर शहराच्या सर्वांगीण सुंदर प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पारनेर कसा असावे माझ्या तरुण मुलांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची व्यायामशाळा असावी चांगलं क्रीडा संकुलन असावं त्या बाबतीत सुद्धा आपण पारनेरच्या क्रीडा संकुलाला 22 कोटी रुपयाच्या त्या ठिकाणी विकासाला 22 कोटी रुपयाचा निधी आणण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि 5 कोटी रुपयाचा निधी सुद्धा त्या ठिकाणी उघड झालेला आहे. त्या बाबतीत सुद्धा आपण या स्क्रीनवर कडे तुम्हाला दाखवलं आहे. या क्रीडा संकुलात सुविधांचा अभाव होता त्यामुळं निबंध उपस्थित असल्याचे आमदार गणेश शेळके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ क्रीडा अधिकाऱ्यांना पारनेर येथे पाचारण करून बैठकीचं आयोजन केलं. क्रीडा राज्यमंत्री आमदार आदिती तटकरे यांच्याकडून जॉगिंग ट्रॅक बॅडमिंटन हॉल खो खो मैदान कबड्डी मैदान कुस्ती मैदान हॉलीबॉल मैदान जलतरण तलाव महिलांसाठी जिम दर्शनी बाजूस व्यापारी संकुल या कामांसाठी 22 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यापैकी 5 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. उर्वरित निधी येत्या अधिवेशनात उपलब्ध होणार आहे. पारनेर शहरात अत्याधुनिक क्रीडा निधीसाठी गेले आपण 2 वर्ष झालं कोविडच्या महामारीच्या विरोधात आपण लढतो. त्या ठिकाणी आपण आरोग्य शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने भालोग या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केलं. त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून आपण 30,662 रुग्ण त्या ठिकाणी व्यवस्थित करू शकलो. पण पारनेर ग्रामीण रुग्णालय भविष्यासाठी सध्या रुग्णालय
उप जिल्हा रुग्णालय पारनेर पारनेर ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार करण्यात येऊन उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सध्या या रुग्णालयात 30 खाटांची सुविधा आहे. तिथे 100 खाटांची सुविधा देण्यात येऊन अद्ययावत उपजिल्हा रुग्णालयातील सर्व सोयी सुविधा तेथे उपलब्ध करून देण्यात येतील. आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांच्याकडे त्या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. या सुविधांमुळे पारनेर तालुक्यातील रुग्णाला नगर किंवा पुण्याला उपचारासाठी पाठवण्याची गरज भासणार नाही. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक चिन्ह घड्या. या पारनेर नगरपंचायतीची निवडणूक आपण घेतो. ती नगरपंचायतीची इमारत सुद्धा एका बचतगटाची भाड्याची. ती सुद्धा एक परत आपण चांगल्या पद्धतीने बनवत. आमचा राष्ट्रवादी पक्षाचा मनोदय आहे. ती सुद्धा त्या ठिकाणी स्क्रीनद्वारे दाखवलं जाईल. पारनेर शहराच्या वैभवात भर घालणारी इमारत आता पारनेरकरांची कामं जलद गतीने होणार. पारनेर नगरपंचायतीचं कार्यालय सध्या बचत गटाच्या इमारतीमध्ये आहे. नगरपंचायतीसाठी स्वमालकीची सुसज्ज इमारत उभारण्यात येणार असून त्यासाठी नगर विकास विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे. पारनेर शहराच्या वैभवात शहरवासियांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी ज्यावेळेस काही प्रभागामध्ये फिरलो तो म्हणजे घरकुलाचा प्रश्न. म्हाडाच्या माध्यमातून आपण या पारनेरच्या घरकुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण तुला प्रयत्न करणार याच्यात ती सुद्धा या ठिकाणी स्क्रीनद्वारे दाखवली जाईल. प्रत्येकाचं स्वतःचं हक्काचं घर असावं. पारनेर शहरात एक सुंदर घरकुल असावं. शहरातील गरजू नागरिकांसाठी म्हाडा अंतर्गत घरकुल योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी गृहनिर्माण मंत्री नामदार जितेंद्रजी आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येतो आहे. पारनेर शहराचे ज्या बाबतांमुळे ओळखलं जातं त्या बाबतांचं स्मारक सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बनवण्याचा आमचा मनोदय आहे. ते सुद्धा या स्क्रीनद्वारे तुम्हाला सर्वांना दाखवून जाईल. सेनापती बापटांचं स्मारक असो, छत्रपती शिवरायांचा हिंद चौकामध्ये पुतळा असो, महात्मा फुले पुतळ्याचे सुशोभीकरणाचा विषय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारकाचा विकास असो, त्या ठिकाणी पारनेर शहरामध्ये अग्निशमन केंद्र असो, या ठिकाणच्या डिजिटल स्कूल असो, जलतरण तलाव असो, या सर्व बाबींचा आपण संकल्पना मानून तिच्या सर्व या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून माझी सर्वांना एक विनंती की पारनेर राष्ट्रवादी पक्षातील उमेदवारांना मत म्हणजे विकासाला मत, पाण्याच्या प्रश्नाला मत, रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी मत, वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सज्ज आहोत. त्यामुळे सर्वांना एक विनंती की माझ्या 17 ते 17 उमेदवार समाजासाठी झटणारे उमेदवार या ठिकाणी आपण उभे केले. आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे काही स्वयं बाहेरचं पण राजकारण या शहरामध्ये या गावामध्ये उभं केलं जातं. ती नातेवाईकाचा एक पॅनल उभा केला जातो आणि मग निवडणूक झाल्यानंतर एकमेकाच्या गळ्यात गोळे घालून त्या ठिकाणी पारनेर भकास करण्याचं काम सुद्धा मागील 5 वर्षामध्ये काही लोकांकडून या ठिकाणी झालेलं. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती, कोविडची महामारी असताना सुद्धा आपण आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कारण या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय सुप्रीत साहेब असो, या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय दादा असो, यांच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघामध्ये कोविडची महामारी असताना सुद्धा 252,38,00,000 रुपयाचे आपण या ठिकाणी काम आज करून आपल्या मतदारसंघामध्ये आणले. कारण निवडणुकीच्या आधी मला बघितलं सर म्हणायचे काही निलेश मिळतला या ठिकाणी बजेट वाचता येईल का. अरे मला बजेट वाचता येतं का नाही हा प्रश्न बाजूला आहे. पण या मतदारसंघामध्ये कोविडची महामारी असताना सुद्धा आपण जास्तीत जास्त निधी आपण
काही काल दुसऱ्या प्रवाहात असणारे नितीन
17 मध्ये आहे ते 17 मध्ये जे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर जमा दिवत होते आपल्या पर्यंत